राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या भागातील काही नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत. साहेबांना काय संदेश आमचा त्यांना पाठिंबाचा असेल, पण त्यांनी एवढंच करावं की सध्या जे काय चालू आहे राजकारण, त्या राजकारणामध्ये शक्यतो त्यांनी मंत्रिपदाचीच अपेक्षा करावी आणि साहेबांनी जरा एखादा मुद्दा उचलून धरावा की महागाईबद्दल लोक महागाईमध्ये होरपळत आहेत, त्याचा जरा मुद्दा धरून उचलून धरावा. तिथं राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केलेला आहे. राजेंद्र पाटलांचा स्वभाव हा संयमी आणि कुणाही शत्रुत्व नाही त्यांचं व्यक्तिगत, पण राजेंद्र पाटील यड्रावकर हे मोठे होत आहेत म्हणून राजेंद्र पाटलांना काहीतरी करून बदनाम करायचं म्हणून राजकीय लोकांचा हा प्रयोग असतोय. त्यांनी आत्ता जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या पाठीमाग यड्रावकरांना मानणारे आम्ही सगळे आणि इतर सुद्धा सगळे शिरोळ तालुक्यातील लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहे. आमचं एकच म्हणणं आहे, काय कुठंतरी हे थांबलं पाहिजे, गोरगरिबांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. दुसरी काही इच्छा नाही. कोरोना काळात हे लोकांचे भरपूर हार झाले, आता परत हे सरकार केव्हा स्थापन व्हायचं, हे केव्हा व्हायचं, लोकांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागले. तर ह्याच्याबद्दलच आम्हाला साहेबांना सांगायचं. त्यांना माझा ह्या हाच संदेश आहे साहेबांना की लवकरात लवकर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सगळीकडे जे हे जे चालू आहे ते कुठंतरी सगळ्यांनी विचार करून थांबावं, सरकार कुठलं तरी स्थापन व्हावं, गोरगरिबांचे जे हाल होते ते हाल थांबावं, ह्या दुसरी इच्छा काय नाही साहेबांच्याकडं. इच्छा आहे की राजू शाहीनं यड्रावकर साहेबांना आमच्या भागात चांगली कामं केलेली आहे, त्यामुळं आम्हाला जी काय अपेक्षा त्यांच्याकडे आहे आणि या पुढच्या 5 वर्षानंतर तिनेच येणार आहे निवडून, ती काय त्यांची इच्छा, ती काय आता अपेक्षा आहे म्हणजे साहेबाची इच्छा. आम्ही काय आता कार्यकर्ते कसं आहे, साहेबाची इच्छा असली तर कोणीकडे जाऊ शकणार, ती अपेक्षा आहे म्हटल्यावर आम्ही त्यांच्या मागं आहे.